रोजची धावपळ जीव अगदी नकोसा करून टाकायची. रोजच्या 8 तासाच्या कामाने दमून जायला व्हायचं. पण सक्सेस क्लासेसने मला आणि माझ्यासारख्या धावपळ करत जगणाऱ्यांकरिता उत्तम उपाय सुचवलाय. सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आली आहे फ्रँचायझी पार्टनरशिप. महिना 17,000 ते 18,000 कमवण्यासाठी आठवड्यातून फक्त 2 दिवस काम करा. तुम्हीही या संधीचा फायदा नक्की घ्या. निवड तुमची, संधी आमची. संपर्कासाठी क्रमांक 88 86 56 16 35. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण 3,28,000 हेक्टरवरचं पीक हे बाधित झालेलं आहे. परतीच्या मान्सूनमुळं शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडे मोडलेलं आहे. सोयाबीन असेल, मका असेल, कांदा असेल, द्राक्षे असतील आणि कापूस असेल, भुईमूग, बाजरी, उडीद या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. एकही पीक असं नाही की ज्या पिकांचं नुकसान झालेलं नाही. शेतकरी अक्षरशः मोडून पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्याला आधार द्यायला पाहिजे, परंतु शासनाकडून अशा प्रकारची कृती होताना दिसत नाही. पाऊस पडण्यापूर्वी जिल्हा प्रशासनानं पीक चांगलं आहे, आणेवारी चांगली दाखवून एक प्रकारे शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आता ते सगळंच पीक नष्ट झालेलं आहे पावसामुळे. त्यामुळं जेवढी आणेवारी जास्त तेवढं नुकसान जास्त. त्या न्यायानं आता विमा कंपन्यांनी पूर्ण संरक्षित रक्कम ही शेतकऱ्याला दिली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरले आहेत त्यांना पूर्ण संरक्षित रकमेवढी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांना शासनाकडून भरपाई मिळाली पाहिजे. महापुराच्या बाबतीत शासनानं एक शासन निर्णय केलेला होता की जे पीक महापुरामध्ये नष्ट झालेलं आहे त्या पिकावर काढलेलं कर्ज हे पूर्णपणे माफ केलेलं होतं. तोच आधार आणि तोच निकष लावून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परतीच्या मान्सूनमध्ये जे पीक नष्ट झालेलं आहे त्या पिकावर कर्ज काढलं असेल तर ते पूर्णपणे माफ झालं पाहिजे. आणि ज्यांनी कर्ज काढलेला नाही त्यांना NDRFच्या नॉर्म्सनुसार त्या नॉर्मच्या 53 आकारणी करून तेवढी नुकसान भरपाई शेतकऱ्याला दिली पाहिजे. आणि यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणानं रस्त्यावरून संघर्ष करणार आहे. कट शेतकऱ्यांना 7-12 वर्षाच्या नोंदीप्रमाणे भरपाई दिली पाहिजे, कारण सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे.